ज्या घरातील वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य असतं, समजून जा की त्या कुटुंबात व त्या वृद्धांना कसल्या प्रकारचा त्रास नाही. याचाच दुसरा अर्थ असा की त्या घरामध्ये जे कोणी तरुण आहेत ते सर्व अगदी नीतिमूल्याला सांभाळून जपून वागणारे आहेत आणि त्या घरामध्ये सुख समाधान निश्चितपणे आहे. आता आपणाला आज मी थोड्याशा वेगळ्या विषयावर भाष्य करणार आहे की हे जे निसर्ग आहे, आज मी उभारलो इथं, मी तुम्हाला बोलतो आहे तर माझ्या शरीरामधून काही तरंग बाहेर पडत आहेत, तुमच्याही पडतात, प्रत्येकाच्या पडतात. आपणालाही माहिती नसतं, म्हणजे आपणाला एखादी गोष्ट माहिती नसेल तर ती जगामध्ये अस्तित्वामध्येच नाही असा विषय नसतो. त्याच्यामुळं आपल्या जर केलेन फोटोग्राफीनं जर आपण फोटो काढली तर आपल्या शरीरामधून तरंग बाहेर पडतात हे दिसतं. आता हे तरंग कसे बाहेर जे पडतात हे माणसाच्या वृत्तीनुसार पडतात. म्हणजे जर तुम्ही निगेटिव्ह विचारसरणीचे असाल तर हे जे किरण बाहेर पडतात ते निगेटिव्हच असतात, आणि जर आपण पॉझिटिव्ह विचारसरणीचे असलो तर आपल्यातून जी काही हे ऊर्जा बाहेर पडते, किरण बाहेर पडतात, ते पॉझिटिव्हच असतात. मग आता ह्या ऊर्जेच्या किंवा ह्या ही जे काही तरंग बाहेर पडतात ह्याच्या सानिध्यामध्ये जो कोणी येईल, जर तुमचे विचार पॉझिटिव्ह असतील किंवा ते तरंग पॉझिटिव्ह असतील तर त्याच्या संपर्कात येणारा माणूस हा फ्रेश होतो, आनंदी होतो, तो पण सकारात्मक होतो. आणि जर तुमची निगेटिव्हिटी असेल, तुमच्या विचारामध्ये निगेटिव्ह थॉट बाहेर पडत असतील तर त्या तरंगाच्या सानिध्यात येणारा व्यक्तीसुद्धा डिप्रेशनमध्ये जातो, निगेटिव्हच्या सानिध्यात जातो. त्याच्यामुळं घरामध्ये जर अशा निगेटिव्ह लोकांचं प्रमाण वाढलं तर त्या घराचं वातावरण बिघडून जातं, आणि ज्या ठिकाणी असे पॉझिटिव्ह विचार असणारे लोक असतात त्या घरामध्ये ऑटोमॅटिकच सगळ्या गोष्टी जशा नियमानं व्हायला पाहिजे, निसर्गाच्या रूपानं व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने होतात. त्यामुळं आपल्या घरामध्ये सुख समाधान ठेवायचं असेल तर एक आणि एक, अगदी एक आणि एक व्यक्ती सकारात्मक असला पाहिजे. जर कोणी नकारात्मकतेकडे चालला असेल तर त्या व्यक्तीला थोडंसं ज्ञान देऊन, माहिती देऊन, ह्या गोष्टीची जाणीव करून देऊन आपण जर त्याला पॉझिटिव्ह केलं तर आपल्या घरामध्ये आपल्याला काहीच कमी पडत नाही. आता कमी पडत नाही ह्याचा अर्थ काय माहिती आहे का? समजा माझ्याकडे 1,00,000 रुपये आहेत, त्या 1,00,000 बॅलेन्समध्ये मी अतिशय समाधानी, अतिशय आनंदी आहे. कारण काय? माझी भावना आहे की माझ्याकडे 1,00,000 रुपये आहेत, पुरेशी आहेत, आणखीन कमी होईन मी, काय अडचण नाही. 1,00,000 ते 2,00,000 असेल तर उत्तमच आहे, 2,00,000 ते 5,00,000 असेल तर अत्युत्तम आहे, त्यात काही शंका नाही आहे. पण हे 1,00,000 तरी आहेत माझ्याकडे, असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे 1,00,000 पण नाही आहेत, तर मी समाधानी आहे, काय अडचण नाही आहे. ही विचारसरणी एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला एक विचारसरणी असते ज्यांच्याकडं 1,00,000 रुपये आहेत पण ते तगमग तगमग करतात, नाही आपल्याकडे 10,00,000 असायला पाहिजे होते, 15,00,000 असायला पाहिजे होतं, आपल्याला ह्या ठिकाणी एक त्याचं 5 एकर शेत निघालं, ते शेत घ्यायला पाहिजे होतं आपण. हे तुम्ही जमीन घेऊ नका असा भाग नाही, तुम्ही जमिनीची आस ठेवू नका असा भाग नाही, तुम्ही मोठे स्वप्न पाहू नका असाही भाग नाही, परंतु आपल्याकडं जे नाही त्याची कल्पना करून दुःखी होण्यापेक्षा जे आहे त्याच्याकडे पहा, आनंदी व्हा. मग ही तुमच्या विषयापासून डिफेंड आहे. जर तुम्ही स्वतः तपासून पाहायचं आहे की जे आपल्याकडं नाही त्या गोष्टीचा विचार करून जर आपण दुःखी होत असलो तर आपण समजून जायचं की आपण निगेटिव्ह विचारसरणीचे माणसं, आणि तुम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. हे मीच सांगत नाही, हे कुणीही सांगेल. निगेटिव्ह विचारसरणी हे केव्हाही घाटायची असते. आणि समजा तुमच्याकडे जे काय आहे ते आहे, आहे चला एवढा नाव की चला, काय अडचण नाही, अजून करता येईल, कमवता येईल, नो प्रॉब्लेम. चला जास्त टेन्शन घेत असू नका. घरामधला एखादा मुलगा महिन्याला 50,000 कमवते, याने एक महिना 2-3 महिने त्यानं कमाई कमी केली तर त्या मुद्द्यावरून घरामध्ये वादविवाद करणे, भांडणं करणे, त्याला अंगावर मारायला जाणे असं करण्यापेक्षा आहे. जर तुम्ही त्याचं त्याला रिॲक्शन जास्त देत असाल, काय हरकत नाही, नुकसान झालं ना, हो दे चल, काय चुकले त्याचा अभ्यास कर, परत चुका होऊ नये, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न कर, पण नुकसान झालं असेल तर होऊ दे, नो प्रॉब्लेम, आहोत ना तुम्ही, आम्ही सगळेच आहोत, चलत राहते, आम्ही तुझ्या पाठीशिवाय काय काळजी करू नको. ही विचारसरणी सकारात्मक झाली, त्याला डिप्रेशनमध्ये घालण्यापेक्षा नुकसान होऊ शकतं. म्हणजे तुम्ही आहे त्यात समाधान मानत चालणार असाल तर तुमच्या कुटुंबामध्ये सुख हे टिकूनच राहतं, लक्ष्मी टिकूनच राहते. आणि जर नाही त्याच्या पाठीमागे तुम्ही पडणार असाल तर तुम्ही वेगळे निगेटिव्ह विचारसरणीचे, तुम्ही एकटेच दुःखामध्ये जाणार नाही, तुम्ही तुमच्या पत्नीला पत्नीला दुःखात घालणार आहोत, तुम्ही तुमच्या आईवडिलांना दुःखात घालणार आहोत, तुम्ही पूर्ण कुटुंबाला दुःखात घालणार आहोत, आणि तुमच्या ह्या वृत्तीचा एके दिवशी डेफिनेटली घाटा होणार आहे. त्याच्यामुळं सावध व्हा,
ह्या गोष्टीचा विचार करा। असेच ह्याच साखळीमधले अनेक व्हिडिओ आणखीन आपल्या पुढल्या काळामध्ये चॅनलवरती पडतील, जे ह्या विश्वामध्ये आहे, आपल्या ग्रंथामध्ये ज्यांचा उल्लेख आहे, अशा गोष्टी की ज्या आपल्याला माहिती नाहीत त्या माहिती करून देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला केला जाईल, जेणेकरून आपलं जीवन सुखर आनंदी होईल या अनुषंगाने आमचा प्रयत्न असणार आहे।